लोकेश परळे रिझनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शेती हा भारतामधील सगळ्यात मोठ्या व्यवसायांपैकी एक व्यवसाय, परंतु ही शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येसह शेती हा व्यवसाय आज अनेक आव्हानांनी गांजून गेलेला आहे. तेव्हा ही आव्हानं कशाप्रकारे निर्माण झाली, कशाप्रकारे अधिक जटिल झाली याच्याविषयी चर्चा करण्यासाठी आज आम्ही रिझनमध्ये शेती प्रश्नाचे अभ्यासक आणि किसान पुत्र आंदोलनाच्या न्यायालयीन आघाडीचे संयोजक मकरंदराव डोईजड यांना निमंत्रित केलेलं आहे. मकरंदराव, आपलं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. आपण चर्चेला प्रारंभ करू. मकरंदराव, तुमचे लेख मी वाचत होतो काही, त्याच्यामध्ये दोन शब्दप्रयोग मी बघितले, एक म्हणजे कलम कसाई काँग्रेस आणि दुसरी घटनेची मनुस्मृती. तर दोन्ही शब्दप्रयोग फारच वैशिष्ट्यपूर्ण वाटले, कारण अशा पद्धतीची टीका मी याच्या आधी कुठे बघितलेली नाही. थोडासा वेगळा तुमचा पर्स्पेक्टिव्ह वाटतो या, तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? एक शब्दप्रयोग कशा अर्थी तुम्ही वापरता? कसं आहे, शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतात ह्या आत्महत्या नसून ही खून आहे. बर, आता हे खून कसे झाली? बघा, खून तुमचा शारीरिक खून करता येतो. दुसरी एक पद्धत आहे, तुम्हाला जगूच द्यायचं नाही व्यवस्थित, असे शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे बनवले. बर, आता जगू देत नाही म्हणजे काय होतं? ॲक्च्युली शेती हा एक व्यवसाय आहे. इतर उद्योगामध्ये जसं स्वातंत्र्य आहे म्हणजे त्या उद्योगांना, तसं शेतीमध्ये स्वातंत्र्य नाही आहे. बर, आता फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर शेतीमाल शेतकरी पिकवतो, त्यानं कुठं विकावा, स्टॉक किती करावा, मार्केटिंग करू नये, प्रक्रिया करू नये, निर्यात करू नये, अशा स्वरूपाची त्याच्यावरती बंधनं आहेत. बर, आणि अशी जर बंधनं असतील व्यवसाय कसा करणार, हा शेतकरी व्यवसाय कसा करणार आणि तो फायदेशीर कसा होणार? शेतीमालाचा भाव पण ठरवू शकत नाही शेतकरी आज. बर, जर तुम्ही आवश्यक वस्तू कायदा बघितला, त्यामध्ये सेक्शन 3 त्यातलं उपकलम 2C त्यामध्ये केंद्र सरकारकडे सरळ सरळ अधिकार गेलेले आहेत प्राईस कंट्रोलचे, शेतमालाच्या प्राईस कंट्रोलचे अधिकार केंद्र सरकारकडे आहे. म्हणून कलम कसाई, त्या काळात काँग्रेसचं सरकार होतं म्हणून कलम कलम हे सगळं काँग्रेसनेच केलेले आहेत सगळे घटनादृष्ट्या, शेतकरी विरोधी कायदे. बर, हा कसाई म्हणजे मारतो, ह्यांनी पेन चालवून मारलेलं आहे शेतकऱ्यांना. बर बर, म्हणून कलम कसाई. अच्छा, आणि मनुस्मृती शब्द का मग तिथे? मनुस्मृती म्हणण्याचं कारण असं आहे की शेतकरी या कायद्यांच्यामुळं शूद्र ठरला. बर, मनुस्मृतीमध्ये एक संस्कृत श्लोक आहे, माझा आता संस्कृतवरती एवढं प्रभुत्व नाही आहे, पण तुम्हाला मी तो पुरावा देतो. बर, 10.129 नंबरला एक श्लोक आहे, शूद्रांना धनसंचय करू नये. बरोबर बरोबर, हा आणि जर त्यानं धनसंचय केला तर तो ब्राह्मणास पीडा देऊ लागतो. अच्छा, म्हणून त्याच्यावरती निर्बंध असावेत असं मनुस्मृतीनं सांगितले त्यामध्ये. बर, आणि म्हणून बहुतेक याच श्लोकाचा आधार घेतला असावा संस्कृत या कलम कसाई यांनी आणि शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे केले. अच्छा, म्हणजे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना धनसंचय त्यांनी करू नये, ते व्यवस्थेशी कायम गुलाम राहावेत त्याच्यासाठी एक प्रकारे त्यांना घटनात्मकरित्या शूद्र ठरवून करून ठेवले. बरं, दुसरे तुमचे मी काही लेख वाचत होतो, त्याच्यामध्ये नेहरूंवरची टीका पण तुम्ही खूप प्रखरपणे केलेली आहे. आता भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांना खूप मोठा कार्यकाळ मिळाला आणि भारत नुकतंच स्वतंत्र झाला होता, वेगवेगळे प्रश्न नेहरूंनी हाताळले आणि जे काय होतं ते नेहरूंपासून सुरू झालं आपलं स्वतंत्र भारताचं. जे काही प्रश्न होते त्याच्यावर जे काही उपाययोजना होती, तर त्याच्यातली काही प्रश्नांची उपाययोजना ही बऱ्याच लोकांनी त्याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाची टीका केलेली आहे, परंतु शेतीवरची नेहरूंची धोरणं आणि त्यांच्यावरची तुमची टीका ही मला जास्त प्रखर वाटली. आणि त्याच्यामध्ये तुम्ही नेहरूंवर वेगवेगळ्या स्वरूपाची टीका केली, म्हणजे ते हुकुमशाही वृत्तीचे होते, त्याच्यानंतर त्यांनी घटनेचा दुरुपयोग केला किंवा घटनेमध्ये मनमानी दुरुस्त्या घुसवल्या अशा प्रकारचे. तर म्हणजे एवढा राग का पहिल्या पंतप्रधानांबद्दल? कसं आहे, जर तुम्ही संविधान सभेतल्या चर्चेंचा अभ्यास केला आणि त्यानंतर नेहरूंच्या काळामध्ये 1964 पर्यंतच्या घटनादुरुस्त्या बघितल्या, बर, तर तुम्ही अगदी ठाम पुराव्यासहित म्हणू शकता की नेहरूंना लोकशाही लोकशाहीवरती त्यांचं प्रेम नव्हतं,
ते मनपाणीप्रमाणे स्वतःला जसं पाहिजे तसं ते काम करत होतं. तुम्हाला मी दोनच एक्झाम्पल देतो, त्याची उदाहरणं देतो. म्हणजे सॉरी टू इंटरप्ट यू, पण हे तुम्ही सांगताय फारच, आपण जे ऐकतो त्याच्यापेक्षा फारच वेगळ्या पद्धतीचं सांगताय. कारण लोकशाही आणि नेहरू हे परस्पर विरोधी आहेत ही मांडणी फारच नाविन्यपूर्ण आहे. आता उदाहरण सांगा. मी तुम्हाला पुरावे देतो ना तुम्हाला. हो हो सांग. आता हे बघा, संविधान सभा आपली संविधान बनवण्यासाठी चालू झाली 9 डिसेंबर 1946 रोजी चालू झाली, आणि ती 26 जानेवारी 1950 पर्यंत चालू होती. म्हणजे संविधान त्यावेळी बनलं. बरोबर. ह्या ज्या मधल्या दरम्यानच्या ज्या चर्चा आहेत संविधान सभेमधल्या, संविधान ज्यावेळी बनत होतं, कलम बनत होते संविधानामध्ये, तुम्ही जर बघितलं त्यामध्ये, तर नेहरूंचं म्हणजे थोडक्यात काँग्रेसचं वर्चस्व होतं संविधान सभेमध्ये, प्रश्नच नाही. ओके, त्यांना भीती नव्हती कुठलीही. तरी देखील नेहरू व्हीप जारी करायचे. बर. म्हणजे संविधान सभामध्ये सर्वानुमते, आपण म्हणतो ना सर्वानुमते संविधान बनलं असं म्हणता येत नाही आपल्याला. तर व्हीप जारी करून तिने केलेलं आहे, आणि हे व्हीपचे उल्लेख तुम्हाला जवळजवळ 10 ते 12 ठिकाणी येतात. शेती संदर्भातलं एखादं उदाहरण, म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान शेती या प्रश्नाकडे कसे पाहत होते. ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं, शेतीचा जर विषय घ्यायचा झाला तर तो जमीनदारांच्या पासून घ्यायला पाहिजे आपल्याला. बर. आणि हा मूळ जमीनदार आणि शेतकरी यामध्ये आपली लोकांनी काय केलेलं आहे, तर आपण काय म्हणतो, फसगत केलेली आहे किंवा गल्लत झालेली आहे, मिसअंडरस्टँडिंग करून घेतलेलं आहे. बरेच लोक म्हणतात की मोठे मोठे जे जमीनदार होते 4,000 एकर 5,000 एकर 10,000 एकर ते शेतकरी होते किंवा ते जमिनीचे मालक होते. बर. जमीनदार हे जमिनीचे मालक नव्हते. बर. इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी शेतकऱ्यांच्याकडून शेतसारा गोळा करणारे ते कलेक्टर होते किंवा दलाल होते किंवा एजंट होते ते. बर. इंग्रजांचे. आणि ही जी शेतसारा गोळा करायची जी पद्धत होती ती बंद करायची होती, ती सिस्टीम आपल्याला बंद करायची होती. बर. आणि ही सिस्टीम बंद करण्यासाठी आपल्या देशामध्ये, म्हणजे देश स्वतंत्र होण्यापूर्वीच आणि संविधान बनण्यापूर्वीच, जमीनदारी निर्मूलनचे कायदे आपल्या देशात बनले होते. बर. आणि ते कायदे राखवून आपण जमीनदारी निर्मूलन करायचे प्रयत्न चालले होते. बर. ओके. आता पहिली घटनादृष्टी जर तुम्ही बघितली, ती फक्त जमीनदारी निर्मूलनसाठी करण्यात आली आहे किंवा आम्ही करतोय असं सांगितलं गेलं. अगदी जर टेक्निकली जर बघायचं झालं तर घटनादृष्टीची गरज नव्हती. बर. जमीनदारी निर्मूलन करण्यासाठीही घटनादृष्टी करायची गरजच नव्हती, कारण घटनादृष्टीचे कायदे होते. बरोबर. बर. घटनेद्वारे जमीनदारीचं निर्मूलन झालेलं नाही आहे, लक्षात घ्या. ते कायदे वेगळे आहेत. बर. कायदे वेगळे, घटना वेगळी. आता झालं कसं, आपल्या म्हणजे घटना लागू झाल्यानंतर आपल्या घटनेमध्ये एक अनुच्छेद आहे 14 नंबरचा, त्यामध्ये आपण तो अनुच्छेद असा सांगतोय की कायद्यासमोर सर्व समान असतील आणि सगळ्यांना समान कायद्याचं संरक्षण असेल. बरोबर. झालं असं की उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मध्ये जमीनदार खटले हरले. बर. कारण का, तिथं जमीनदारी पद्धत बंद करण्यासाठी जमीनदारांना येणारा जो मोबदला होता तो समसमान ठेवला होता. बर. म्हणजे त्यामध्ये कुठलंही व्हेरिएशन नव्हतं, म्हणजे जमीनदाराच्या होल्डिंगवरून. बर. म्हणजे तो 5,000 एकरचा जमीनदार आहे, 5,000 एकरचा म्हणजे तो 5,000 एकरच्या जे होल्डिंग आहे तिथल्या शेतकऱ्यांच्याकडे तो सारा गोळा करतो. बरोबर. तो जमिनीचा मालक नाही, लक्षात घ्या. अच्छा. ओके. तर उत्तर प्रदेशमध्ये आणि MP मध्ये जमीनदार हरले, पण त्याचवेळी बिहारमध्ये जे कामेश्वर सिंग म्हणून जमीनदार होते, मोठे जमीनदार होते ते, ते मात्र बिहारच्या हायकोर्टामध्ये ते केस जिंकले. अच्छा. तर ते का केस जिंकले, तर बिहारचा जो जमीनदार निर्मूलन कायदा होता, ओके, आणि बिहारमध्ये ते सोडून अजून भरपूर जमीनदार होते, कामेश्वर सिंग बडे जमीनदार होते, पण बिहारच्या राज्याने काय केलं होतं, जमीनदारीचे जे निर्मूलन करण्यासाठीचं जे कॉम्पन्सेशन मोबदला होता त्यात त्यांनी व्हेरिएशन केले होते. अच्छा. म्हणजे होल्डिंगनुसार. होल्डिंगनुसार, म्हणजे 1,000 एकरचा जमीनदार, 2,000चा एक वेगळा जमीनदार, 5,000चा एक वेगळा जमीनदार, हे कायद्यासमोर तुम्ही सर्व समान म्हणताय आणि त्यात तुम्ही परत आणि होल्डिंग वाईज तुम्ही त्यात ग्रेडेशन करताय. तर याचाच आधार कामेश्वर सिंग यांनी घेतला आणि हायकोर्टात त्यांनी केस म्हणजे दाखल केली होती. आणि मग पटना हायकोर्टानं सांगितलं की हा कायदा घटनेसमोर अवैध आहे. बर. त्यामुळे तो तिने रद्द केला आणि कामेश्वर सिंग त्यामुळे केस जिंकले. बर.
कामेश्वरसिंग केस जिंकल्यामुळं केंद्र सरकार म्हणा तत्कालीनचं हंगामी सरकार किंवा नेहरू साहेब यांच्यामध्ये चलबिचल सुरू झाली. त्यांना आता असं वाटायला झालं की इकडं उत्तर प्रदेशमध्ये आणि MP मध्ये आपण जिंकलोय, आता हे लोक पण सुप्रीम कोर्टामध्ये येणार आणि इकडं आपण आता सुप्रीम कोर्टात जावं लागणार आहे. कुठून? बिहारमधलं राज्य सरकार. तर आता सुप्रीम कोर्ट आणि ह्याच्यावरती काय ॲक्शन घेणार किंवा सुप्रीम कोर्ट अजून काय ह्याच्यापेक्षा वेगळा निकाल देईल का? UP आणि बिहारमध्ये जिंकलोय तू सुप्रीम कोर्टमध्ये निकाल फिरेल का आपल्या विरोधात? ह्याची त्यांना भीती चालू झाली नेहरूंच्या मनामध्ये. आणि त्यांना एकतर वेळ घालवायचा पण नव्हता एवढा वाया, जमीनदारी त्यांना तातडीनं निर्गुण करायचं होतं. आणि म्हणून त्यांनी चर्चा सुरू केली देशामध्ये. देशामध्ये म्हणजे कसं की त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये वकील मंडळीमध्ये वगैरे चर्चा चालू झाली आणि ह्याच्यावरती काय तोडगा काढता येईल असं धोरण चालू झाली त्यांची आखायला. आणि तत्कालीन मद्रास प्रांताचे एक ॲडव्होकेट जनरल होते तिरू व्यंकटचारी, यांनी नेहरूंना पत्र लिहिलं, केंद्र सरकारला पत्र लिहिलं आणि सांगितलं की तुम्ही घटनेमध्ये एक नवीन अनुच्छेद वाढवा 31B, त्याला मी माझ्या भाषेमध्ये न्यायबंदी म्हणतो. आणि शिवाय अजून एक तुम्ही घटनेला एक अनुसूची 9 म्हणून जोडा. आणि हे जे जमीनदारीचे जे कायदे आहेत 13 कायदे होते वेगवेगळ्या राज्यातले, असे 13 कायदे होते, तुम्ही त्या हे जे 13 कायदे आहेत तुम्ही त्या अनुसूची 9 मध्ये टाका आणि 31B मध्ये तुम्ही अशी म्हणजे तरतूद करा की अनुसूची 9 मध्ये जे कायदे आहेत त्या कायद्यांच्या विरोधात हे जरी मूलभूत अधिकारांच्या तुमच्या हनन करत असतील, मूलभूत हक्कांच्या तुमच्या संकोच करत असतील, तरी तुम्हाला कोणत्याच न्यायालयात न्याय मागण्याची मुभा असणार नाही किंवा अधिकार असणार नाही, हक्क असणार नाही, अशी तरतूद 31B मध्ये केली. थोडक्यात ही न्यायबंदी केली. आणि लोकशाही असलेल्या देशात आपण तर म्हणतो की प्रजासत्ताक देश होता आपला, तर हे अलाउडच नाही आहे ऍक्च्युली. कारण का तुम्ही जर बघितलं तर आपल्या घटनेमध्ये 2 कलम आहेत, अनुच्छेद आहेत, एक अनुच्छेद नंबर 32 आणि एक अनुच्छेद नंबर 226. हे 2 अनुच्छेद जे आहेत हे न्याय मागण्याचा तुमचा मूलभूत अधिकार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर 9 डिसेंबर 1948 रोजी म्हणलेले आहेत की हा जो न्याय मागण्याचा मूलभूत अधिकार जो आहे हा संविधानाचा तुमचा आत्मा आहे किंवा हृदय आहे. आणि हा जर तुम्हाला न्याय मागण्याचा अधिकार नसेल तर हे संविधान शून्य आहे. आता याच्या एका बाजूला तुम्ही म्हणताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही न्यायबंदीही करताय. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की नेहरूंनी संविधानाचा पहिली घटना दुरुस्ती करून खून केला. मकरंदराव, आता तुम्ही होल्डिंगचा उल्लेख केला आणि बाकी इतर पण आपण विषयाबद्दल बोललो, पण ही घटना दुरुस्ती शेतकऱ्यांना एक्झॅक्टली कशा प्रकारे मारक ठरली? आता मी तुम्हाला जमीनदारीचं सांगितलं, जमीनदारीचं सांगितलं. ॲक्च्युली ही घटना दुरुस्ती फक्त जमीनदारी पुरती मर्यादित होतं असं नेहरूंनी सांगितलं होतं. बर. 29 मे 1951 रोजी हंगामी लोकसभेमध्ये त्यांचं भाषण आहे की ही घटना दुरुस्ती आम्ही फक्त ह्या 13 कायद्यापुरती मर्यादित आहे आणि जमीनदारी व्यतिरिक्त म्हणजे दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा यामध्ये कायदा येणार नाही अनुसूची 9 मध्ये. बर. हे त्यांनी ठामपणे आणि लेखी ह्याच्यामध्ये सांगितलं होतं संसदेत. बर. मग मला सांगा, आज तुम्ही जर बघितलं तर आज त्या अनुसूची 9 मध्ये टोटल 284 कायदे आहेत. बाप. आणि नेहरू जोपर्यंत जिवंत होते म्हणजे 27 मे 1964 पर्यंत, म्हणजे त्यांचा तो मृत्यूची तारीख आहे 27 मे 1964, मृत्यूच्या दिवसापर्यंत म्हणजे नेहरूंच्या कार्यकिर्दीमध्ये जवळजवळ 64 कायदे आले अनुसूची 9 मध्ये. बाप. म्हणजे नेहरूंनी स्वतःचंच मत खोटं ठरवलं. ते म्हणले की जमीनदारी व्यतिरिक्त येणार नाहीत, पण त्यांनी त्यामध्ये नंतर कमाल शेत जमीनधारणा कायदा म्हणजे शेतकऱ्यांच्या संपत्तीवरती मर्यादा घालणारा कायदा त्यांनी केला आणि तो कायदा ॲक्च्युली शेतकऱ्यांच्या व्यवसाय स्वातंत्र्याचं, प्रॉपर्टीच्या मूलभूत हक्काचं हनन करत होता, संकोच करत होता. आणि त्या कायद्याविरोधात शेतकऱ्यांना न्याय मागता येऊ नये उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात, म्हणून तो कायदा नेहरूंनी अनुसूची 9 मध्ये टाकला. अच्छा. कमाल शेतजमीन धारणा, कमाल शेतजमीन धारणा कायदा आणि दुसरा एक मला वाटतं जीवनावश्यक वस्तू कायदा, आवश्यक वस्तू कायदा. तर हे 2 कायदे ते म्हणजे शेतकरी जर मी असेल तर माझ्या दृष्टीने हे फारच महत्त्वाचे 2 कायदे आहेत. कारण मी जे प्रोड्यूस करतो, मी जो माल पिकवतो
त्याच्यावर सरकारचं नियंत्रण, आणि मी तो कितपत जमीन म्हणजे माझी जमीन किती असावी याच्यावर सुद्धा सरकारचं नियंत्रण. आता तुम्ही म्हणताय त्याच्यात हे ऑब्व्हियस गोष्ट आहे की त्याच्यामुळे शेती या व्यवसायावर ओव्हरऑल सरकारचं नियंत्रण आणि थोडंसं जाचक नियंत्रण आलं असं आपण म्हणू. पण या दोन कायद्यांचा जास्त खोलात जाऊन आपण विचार केला तर शेतकरी किंवा शेती हा प्रॉफिटेबल बिझनेस राहत नाही असं तुम्हाला वाटतं का? डेफिनेटली हा शेती हा व्यवसाय म्हणजे विस्तृतपणे आम्हाला सांगा त्याच्याबद्दल. शेतीचा तुम्ही बघितला आजचा व्यवसाय हा तोट्याचा व्यवसाय झालेला आहे. का झालेला आहे? तर कमालशीत जमीन धारणा कायदा ज्यावेळी लागू झाला त्यावेळी शेतकऱ्यांची जी म्हणजे एक साधारण 1960 दरम्यान शेतकऱ्यांची जी होल्डिंग होती ती बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडे 200 एकर 300 एकर 100 एकर 400 एकर पर्यंत होल्डिंग चांगली होती लोकांची. त्यावेळी सिलिंग कायदा आला आणि सरकारनं सरप्लस जमीन म्हणून काढून घ्यायला चालू केलं. सरकारनं जमिनी काढून घेतल्या आणि केलं काय की जे भूमिहीन होते लोक काही भूमिहीन लोकांना वाटलं काही सरकारनं स्वतःकडेच ठेवल्या. आता ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं तर आपल्या भारतात शेतकऱ्यांची संख्या अगोदरच प्रचंड होती. आता ह्याचा जर तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1918 साली म्हणजे आज जवळजवळ 101 वर्ष झाली स्मॉल होल्डिंग्स अँड देअर रेमेडीज म्हणून एक निबंध लिहिला होता. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की खेड्यात थांबू नका शहराकडे चला. हा त्यांचा जो मेसेज होता हा फक्त दलित बांधवांसाठी नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही लोक फक्त दलितापुरतं मर्यादित ठेवतात हे चुकीचं आहे पण हा त्यांचा मेसेज हा सगळ्यांसाठीच होता खेडेगावातल्या लोकांसाठी. थोडक्यात काय की तुम्ही शेतीतून बाहेर पडा कारण का तुमचं होल्डिंगच कमी होतं बऱ्याच लोकांचं. काही लोकांचं होल्डिंग चांगलं होतं. अच्छा झालं कसं ते जे चांगल्या पद्धतीने शेती करत होते त्यांच्यावरती पण तुम्ही अन्याय केला. बरं तुम्ही ज्यांना शेती वाटली त्यांना तुम्ही 2-2 आणि 3-3 एकर शेती वाटली ही तुटपुंजी 11 शेती आहे त्यामध्ये चरितार्थ पण चालू शकत नाही. होल्डिंग कमी झाले की प्रॉफिट कमी झाला असं तुम्ही वाटतानाच तुम्ही त्यांना 2-3 एकराचे तुम्ही तटपुंजा जमिनीचे तुकडे वाटले. थोडक्यात तुम्ही त्यांना जमीन वाटली नाही तुम्ही त्यांना ऍक्च्युली एक प्रकारचं विष दिलं तुम्ही. आज जर तुम्ही बघितलं कोणत्या होल्डिंगमधले शेतकरी जास्त आत्महत्या करतात तर अल्पभूधारक शेतकरी जास्तीत जास्त आत्महत्या करतात. 2 एकर 3 एकर 4 एकर वाले शेतकरी जास्तीत जास्त आत्महत्या करतात. शेती हा बिझनेस जो आहे ना आपण व्यवसाय जो म्हणतो ना हा इकॉनॉमी ऑफ स्केलचा बिझनेस आहे. हा 2 एकर आणि 3 एकरमध्ये तटपुंजा जमिनीच्या तुकड्यावर करणारा व्यवसाय नाही आहे. का? आणि नियंत्रण असताना शिवाय आणि नियंत्रण पण आहेच. दुसरी गोष्ट अशी आहे की आज तुम्ही बघितलं तर 1991 नंतर आपण जागतिकीकरण स्वीकारले आपल्या देशामध्ये पण ते शेतकरी क्षेत्रात स्वीकारलं नाही. बरोबर त्यामुळे पण भेदभाव झालेला आहे. आता तुम्हाला एक खूप मोठं उदाहरण देतो. आता बाहेरच्या देशामधून आपण शेतीमाल आयात पण करतो आपल्या देशामध्ये. बाहेरच्या देशामध्ये शेतकऱ्यांचं होल्डिंग 2-2 हजार 3-3 हजार एकर आहे. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचं आज जवळजवळ 90% शेतकऱ्यांचं जे होल्डिंग आहे ते 2-3 एकरपर्यंत आहे. मग मला सांगा बाहेरच्या शेतकऱ्याबरोबर आपल्या देशातला शेतकरी अल्पभूधारक शेतकरी स्पर्धा कशी करणार? त्यामुळेही आपल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव पडतात. कारण मुळात शेती प्रॉफिटेबल राहूच नाही अशा प्रकारची व्यवस्था थोडक्यात आपण निर्माण केली आहे. हा ज्यावेळी तुम्ही म्हणताय की शेतीवरचे तुमचे निर्बंध आहेत असं आहे आपल्या देशामध्ये कमाल शेत जमीन धारणा कायदा आवश्यक वस्तू कायदा त्यावेळी तुम्ही आयातबंदी पण करायला पाहिजे. बरोबर बाहेरच्या देशातल्या शेतकऱ्यांचं नियंत्रण असेल तिथे प्रोटेक्शन असतं. हा आणायला नाही पाहिजे तुम्ही आयात करायला नाही पाहिजे. तुम्ही आयात पण करणार आणि इथल्या शेतकऱ्यांना तुम्ही तुरुंगात पण टाकणार म्हणजे शेतकऱ्यांच्या वरती दुहेरी निर्बंध आहेत. आणि ही इक्वल लेवलची स्पर्धा नाहीच आहे भारतामध्ये शेतीमध्ये. त्या दोन्ही कायद्यांचा तुम्ही जो उल्लेख केला आवश्यक वस्तू कायदा आणि कमाल जमीन धारणा कायदा याच्यातले थोडेसे बारकावे अजून तुम्ही सांगू शकाल? कमाल शेत जमीन धारणा म्हणजे काय केलेलं आहे ऍक्च्युली शेत जमिनींचं वर्गीकरण केलेलं आहे. बरं 4 ते 5 प्रकारचं वर्गीकरण आहे. काही ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये 8 एकरचं सिलिंग आहे. बरं काही ठिकाणी 18 एकरचं सिलिंग आहे. काही ठिकाणी 27 काही ठिकाणी 36 आणि काही ठिकाणी 54 एकरचं. आता हे वर्गीकरण कसं केलेलं आहे तर पाण्याच्या उपलब्धतेवरती केलेलं आहे.
वर्गीकरण. आणि आपली राक्षसी तरतूद अशी आहे बरं का, आता आता 18 एकरची जी लिमिट आहे हे बागायतीसाठी आहे मर्यादा, आणि दुसऱ्या ज्या मर्यादा आहेत त्या तुम्हाला जिथं 9 महिने पाणी अवेलेबल आहे तिथं 27 एकर, जिथं जिथं तुम्हाला 6 महिनेच पाणी उपलब्ध आहे तिथं तुम्हाला 36 एकरचं आहे, आणि जिथं फक्त पावसाच्या पाण्यावरती शेती केली जाते तिथे 54 एकरचं आहे. आता तुम्हाला यातली गंमत सांगतो की राक्षसी प्रोव्हिजन ॲक्च्युली, समजा तुमच्याकडे 25 एकर जमीन आहे आणि ती तुम्ही 9 महिने तुमच्याकडे पाण्यावरती तुमच्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही बसता 25 एकरच्यामध्ये तुम्ही लिमिटमध्ये, तुमच्या सुदैवानं ती शेती तुम्ही तुमच्या प्रयत्नातून बागायती केली तर तुम्ही 18 एकरच्या मर्यादेखाली येता. आता ह्यामुळे होणार काय, तुमच्याकडे जी 18 एकरची जी वरती 7 एकरची जमीन आहे सरकार घेणार, हां सरकार घेणार बरोबर आहे, पण ते कसं असतं सांगतो तुम्हाला, तुम्ही स्वतः म्हणजे रिटर्न फाईल करायचं सरकारकडं की आता माझी 12 एकर सॉरी 25 एकर जमीन आहे माझ्याकडं, ती सगळी माझी बागायती झालेली आहे आणि ही 18 एकरपेक्षा 7 एकर माझी आता सरप्लस झालेली आहे, आणि मग सरकार तुमच्या तिकडं काढून घेणार सरप्लस ठरवून. तुम्ही जर हे सरकारला रिटर्न फाईल करून सांगितलं नाही तर तुम्हाला 2000 रुपये रोख दंड आहे किंवा 2 वर्षाचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा एकदम. म्हणजे आता तुम्ही ह्या कायद्याचा जर अर्थ लावायला गेलो आपण तर शेतकऱ्यानं स्वतःच्या हिमतीवरती स्वकर्तृत्वानं प्रगती देखील करू नये असा हा कायद्याचा सरळ सरळ अर्थ आहे. शूद्र राहावा हा. तुम्ही आता ह्याचा उल्लेख केला आपल्या आवश्यक वस्तू कायद्याचा, आता माझ्या वाचनात असं आलं होतं की वाजपेयी सरकार जेव्हा होतं तेव्हा त्यांनी शेतमाल आवश्यक वस्तू कायद्यामधनं बाहेर काढण्यासाठीची तरतूद केली होती, तर ती खरं आहे का? हो बरोबर आहे. बघा म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, आता स्वातंत्र्य का मिळालं म्हणजे शेतकऱ्यांना तर स्वातंत्र्य मिळालेलंच नाही आहे, पण म्हणतो आपण तथाकथित 1947 देश स्वतंत्र झाला ठीक आहे, त्यानंतर 2002-2003 पर्यंत शेतकरी पारतंत्रात होता, शेतकऱ्याला स्वतंत्र जी चाहूळ लागते म्हणतो स्वातंत्र्याची ती 2002-2003 मध्ये लागली होती. म्हणजे काय केलं होतं वाजपेयी सरकारांनी आवश्यक वस्तू कायद्यामधून शेतीमालाला वगळलं होतं, पण दुर्दैवानं 2004 साली वाजपेयी सरकार पडलं, त्यामुळं शेतकऱ्यांना फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं नाही. कारण का 2007 मध्ये परत म्हणजे 2004 मध्ये सरकार पडल्यानंतर काँग्रेस सरकार परत आलं, मनमोहन सिंग पंतप्रधान झाले, आणि मनमोहन सिंग हे तर म्हणतो की आपण लिबरल म्हणतो किंवा उदारमतवादी विचाराचे चांगले आर्थिक जागतिक महान अर्थतज्ञ म्हणतो आपण, मुक्त अर्थव्यवस्थेचे ॲक्च्युली बरोबर आहे, त्यांनीच मुक्त अर्थव्यवस्था 1991 ला पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली भारतात लागू केली बरोबर, पण ती भारतात 100% नाही लागू झाली, शेती क्षेत्राला वगळून तिने लागू केली. दुर्दैवानं आता मनमोहन सिंग नाही तर स्वतः पंतप्रधान झाल्यानंतर संधी होती शेती क्षेत्रामध्ये पण खुली अर्थव्यवस्था आणायची, पण तिने उलटं केलं, उलट वाजपेयींच्या पुढे जाऊन मनमोहन सिंगने एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे होतं बरोबर, की आवश्यक वस्तू कायदा रद्द करणे, कमालशीत जमीनदारांना कायदा रद्द करणे आणि शेतीला खुले सूट किंवा खुली अर्थव्यवस्था देणे, पूर्णपणे स्वातंत्र्य देणे हे मनमोहन सिंगने करायला पाहिजे होतं, तर त्यांना आपण जागतिक कीर्तीचे महान अर्थतज्ञ म्हणू. हे न करता त्यांनी अक्षरशः हायकमांडला शरण गेले आणि हायकमांड जसं सांगेल तशी त्यांनी कृती केली आणि शेतीमालाला परत आवश्यक वस्तू कायद्याच्या कोंटनखान्यामध्ये अडकवून टाकलं. आवश्यक वस्तू कायदा हा शेतकऱ्यांची पद इज्जत लुटणारा कोंटनखाना आहे, कारण का इथं शेतकरी पूर्णपणे नागडाच होतो. हा राक्षसी कायदा आहे. आता राक्षसी कायदा काय आहे, तर हा कायदा आपण नाही बनवलेला, हा कायदा ॲक्च्युली मूळ जो आहे तो अध्यादेश इंग्रजांचा अध्यादेश आहे. बर, हा 1947 नंतर इंग्रज गेल्यानंतर पण हा रद्द व्हायला पाहिजे राहिला तो रद्द व्हायला पाहिजे होता, पण नेहरूने तो जाणीवपूर्वक चालू ठेवला. आणि पुढची गंमत अजून ड्रॅकोनियन प्रोव्हिजन तुम्हाला सांगायची राहिली, हा कायदा 1976 साली 40वी घटना दुरुस्ती करून
नेहरूंची मुलगी इंदिरा हिनं तो अनुसूची 9 मध्ये टाकला परत. अपील करता येणार नाही, म्हणजे न्याय मागता येणार नाही तुम्हाला. न्याय तुम्हाला उच्च न्यायालयात न्याय मागता येणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयात पण मागणार नाही. म्हणजे आता तुम्ही मगासपासून म्हणताय की शेतकरी शेतीवर एवढं सरकारनं नियंत्रण आणलं किंवा आर्थिक असेल किंवा अशा सगळ्याच बाजूनं शेतकऱ्यांची कोंडी झाली आणि त्याला घटनात्मक कवच सरकारने पुरवलं की अशा प्रकारे शेतकऱ्यांना प्रगती करता येऊ नये. परंतु आता शेती हा सगळ्यात मूलभूत व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे. भारतामध्ये शेतीवर अवलंबून असणारे लोक हे त्या काळात तर कितीतरी जास्त होते. तर सरकारच्या अशा प्रोव्हिजन्स करण्यामागचा हेतू काय असावा? एकतर आर्थिक ज्ञान म्हणतो ना आपण, आर्थिक शास्त्रामधलं ज्ञान जे म्हणतो ना ते एकतर कमी पडलं, आणि दुसरे म्हणजे निवडून येण्यासाठी एक वोट बँक तयार करायची होती. बर, म्हणजे कायमचा सरकारवर अवलंबून राहतील, अवलंबून राहू. आणि नेहरूंच्या एक मनामध्ये त्यांना समाजवादाची समाजवादी अर्थव्यवस्थेची त्यांना भुरळ पडली होती रशियामुळं. बर, आणि त्या काळी आपल्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे नव्हते. बरं, त्यांनी उद्योगधंद्यांना प्रोत्साहन द्यायला चालू केलं होतं. तसं शेतीलाही किंवा शेतीवरती आधारित उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं होतं. आता ते शेतीवरती आधारित तुमच्याकडे उद्योगधंदे कधी तयार झाले असते? जर तुम्ही शेतीला खुलं स्वतंत्र दिलं असतं तर. बरोबर, पण तुम्ही शेतीला पारतंत्र्यात टाकलं, त्यामुळे शेती आणि शेतीवरती आधारित उद्योग आपल्या देशामध्ये आलेच नाहीत आजपर्यंत. आवश्यक वस्तू कायद्यामुळं तुमच्या देशामध्ये आज पुरेशी गोदाम नाही आहेत, तुमच्या देशामध्ये शीतगृह नाही आहेत, तुमच्या देशामध्ये आपल्याकडे शेतीमालावरती प्रक्रिया होत नाही आहे, आपल्याकडे पॅकेजिंग नाही आहे, आपल्याकडे मार्केटिंग होत नाही आहे. हा निवड एक कायदा जरी रद्द झाला आवश्यक वस्तू कायदा, तर मी किमान म्हणतो बरं, किमान 30 लाख लोकांना रोजगार नवीन तयार होतील. बर, गोदामामध्ये, शीतगृहामध्ये, पॅकेजिंग स्टेशन्स, मार्केटिंग स्टेशन्स आणि तुमची निर्यात. बरोबर, म्हणजे शेती हा एक व्यवसाय म्हणून खऱ्या अर्थी त्याचं पुनरुज्जीवन करण्याचा मार्ग मोकळा होईल असं म्हणायला हरकत नाही. ओके, मगाशी एक प्रश्न ऍक्च्युली माझा विचारायचा राहिला, म्हणजे तुम्ही नेहरूंचा उल्लेख केला, त्याच्यानंतर बाकी वेगवेगळे मसुदे आणून शेतीवरचं जी बंधनं होती ती जास्तीत जास्त कडक करण्याचा त्या सरकारच्या प्रयत्नाचा पण उल्लेख केला. आता प्रश्न असा आहे की आपण घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखतो, आणि फक्तच एवढंच त्यांचं योगदान नाही, बाबासाहेब हे तितक्याच पट्टीचे तितक्याच तोडीचे इकॉनॉमिस्ट सुद्धा होते. तर ते या प्रश्नाकडे कसं बघत होते? बाबासाहेबांना हे अशा प्रकारचे नेहरूंचे प्रयत्न त्यांनी कुठे आक्षेप नोंदवला आहे का, त्यांना मान्य होतं काय, कशा प्रकारे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे नेहरूंचं जे घटनादृष्ट्या ज्या होत्या त्या मान्य नव्हत्या. बर, इव्हन तुम्ही पहिली घटनादृष्टीही बघितली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खुल्या मनानं, आपण म्हणतो ना खुल्या दिलानं, घटनादृष्टीला मंजुरी किंवा आपला होकार दिला नव्हता. बर, आता यामध्ये ना काही आपल्याला म्हणतो ना रेड बिटवीन द लाईन्स हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण का हंगामी सरकारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री होते, मग नियमाप्रमाणे घटनादुरुस्तीचं बिल जे होतं ना, पहिल्या घटनादुरुस्तीचं बिल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये मांडायला पाहिजे होतं. बरोबर, पण त्यांनी ते मांडलेलं नाही आहे. घटनादुरुस्तीचं बिल, पहिल्या घटनादुरुस्तीचं बिल हे नेहरूंनी मांडलेलं आहे हंगामी लोकसभेमध्ये. बरं, असं का झालं असावं? बरोबर, याचं उत्तर, आता ह्याचं उत्तर तुम्हाला ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 3 खूप महत्त्वपूर्ण भाषणं आहेत. बरं, आणि ती राज्यसभेमधली आहेत. ह्या 3 भाषणामध्ये तुम्हाला ह्याचं उत्तर सापडतं. कारण का मला एका प्रश्नाचं उत्तर म्हणजे खूप म्हणजे मी शोधत होतो आणि मला छळत पण होता तो प्रश्न, की ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की न्याय मागायचा अधिकार म्हणजे अनुच्छेद 32 हा संविधानाचा आत्मा आहे, हृदय आहे, आणि हा जर अधिकार नसेल तर संविधान 0 आहे. बरं, असं म्हणणारा कायदेपंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा संविधानामध्ये न्यायबंदी कशी काय एक्झॅक्ट शकतो किंवा लागू करू शकतो? म्हणूनच मी तुम्हाला विचारलं की बाबासाहेबांनी काय आक्षेप नोंदवला नाही. बरोबर आहे, तुमचा प्रश्न आहे आणि मला हा प्रश्न खूप पडला होता. आणि जेवढं मी बाबासाहेब आंबेडकरांचं मी वाचन केलं होतं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला जसे समजले सारखं राहून वाटत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दांभिक नाही आहेत. बरोबर, किंवा त्यांनी दुटप्पी भूमिका घेतलेल्या नाही आहे. बरोबर, कारण का लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे बहुमत नव्हतं. ते काँग्रेसनं दया दाखवली म्हणून
त्यांच्या विद्वत्तेवरती, विद्वत्तेमुळे ते संविधान सभेमध्ये आले. पण जर तुम्ही न्यायबंदीबरोबर जर बोलायचं गेलं तर त्यांनी ते विधेयक मांडलेलं नाही आहे. 19 मार्च 1955 रोजी राज्यसभेमध्ये ही जी न्यायबंदी आहे, अनुसूची 9 किंवा आर्टिकल 31B, ही घटनेतली घाणेरडी विसंगती आहे आणि यामध्ये अधिक कायदे तुम्ही टाकून ही घटनेतली घाणेरडी विसंगती वाढवू नका असं ठामपणे बजावलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेमध्ये. आणि याचे लेखी रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत आज आपल्या राज्यसभेच्या वेबसाईटवरती. राज्यसभेमध्ये बोलताना त्यांनी हे सांगितलं की ही न्यायबंदी, तुमच्या भाषेत ही विसंगती, घाणेरडी विसंगती आहे, तर ती अजून वाढवणे हे बाबासाहेबांचं ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट खूपच महत्वाचं आहे. तुम्ही त्याचा उल्लेख केला तो. आता आपण म्हणजे घटनात्मक नियंत्रण आणि त्याचा शेतकऱ्यांना आणि शेती या व्यवसायाला होणारा जाच हे आपण बघितला, तर शेवटचे 1-2 प्रश्न आपण घेऊ. आता मुद्दा असा आहे की आपण नेहरूंबद्दल बोललो, बाबासाहेबांबद्दल बोललो, काँग्रेसच्या त्या काँग्रेसकडे जेव्हा पाशवी बहुमत होतं त्या काळाबद्दल बोललो आणि घटनात्मक याच्याबद्दल पण बोललो. आता सरकार जे आहे कुठलंही, ज्या कुठल्याही पक्षाचं असेल, आणि काळ पण जागतिकीकरणानंतर बराच बदललेला आहे, शेतीचे प्रश्न हे जास्त गंभीर झालेले आहेत, तर आता शेतकऱ्यांनी सरकारकडनं कुठल्या प्रकारची अपेक्षा करावी की एक कुठलंही सरकार, कुठलीही व्यवस्था ही शेतीला पूरक असं काम कशा पद्धतीनं करू शकेल असं तुम्हाला वाटतं? आता सरकारनं एक काम तातडीनं केलं पाहिजे. बर. की शेतीला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. बर. कशा अर्थी? कमालशीत जमीनधारणा कायदा रद्द करावा. ओके. आवश्यक वस्तू कायदा रद्द करावा. आणि महाराष्ट्रामध्ये अजून एक कायदा आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा. बर. हाही कायदा रद्द झाला पाहिजे. बर. या कायद्याचं काय महत्व आहे? आता महत्व दुष्परिणाम आहे त्या कायद्याचे. आता या कायद्यामुळं शेतकऱ्यांच्यावरती बंधन आहे की तुम्ही फक्त तुमचा पिकवलेला माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेऊन विकायचा, फक्त फळं आणि तुमच्या पालेभाज्या या नियंत्रण मुक्त आहेत, बाकीची तुमची जी काय तुमचा माल आहे तो तिथंच नेऊन तुम्हाला विकावा लागतो. फॉर एक्झाम्पल तूर डाळ असेल किंवा कांदे असतील, भाज्या, हां भाज्या तुम्ही नियंत्रण मुक्त आहे, भाज्या आणि फळं. बरं. बाकीची सर्व पिकं तुम्ही कृषी उत्पन्न बाजारच्या समितीच्या थ्रू विकावं लागतात तुम्हाला. बरं. आणि इथं एक प्रॉब्लेम असा आहे, आपल्या देशामध्ये आजही शेतकऱ्यांची संख्या जवळजवळ 25-30 कोटीच्या वरती आहे. ओके. पण तुलनेनं कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या आहेत त्या फक्त 7328 आहेत देशभरातल्या. ह्याच्यामुळे होतंय काय साहेब, की तुमची जी शेतकरी जी आहेत उत्पादन करतायत तिथं जीवघेणी स्पर्धा आहेत आणि शेतीमाल खरेदी करणारे फक्त मोठभर आहेत. त्यांची या शेतीमालाच्या बाजारपेठेवरती मोनोपॉली, मक्तेदारी तयार झाली. बरं. आणि यामुळं शेतीमालाचे भाव पडतात. एकतर सरकार हमी भाव देत नाही, फायदेशीर भाव देत नाही, शिवाय या व्यवस्थेमुळं, विसंगत व्यवस्थेमुळं शेतीमालाचे भाव मातीमोल होतात. आणि हे मातीमोल होऊ नये म्हणून हे शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे रद्द झाले पाहिजेत. बरं. आणि हे कायदे रद्द झाले तर शेतकरी शेती फायद्यामध्ये करेल, शेतकऱ्याला तोटा होणार नाही, शेतकरी तुमच्याकडं 1 रुपयाचेही कर्ज माफी मागणार नाही. हा, गरजच नाही त्याला. पण लक्षात घ्या, एका दाण्याचे 1000 दाणे करत होतो तर कशाला लागते हो कर्ज माफी, उलट तो तुम्हाला कर्ज देईल. बर. म्हणजे व्यवस्थेनं काय काम करावं, तर व्यवस्थेनं किमान अडथळा बनू नये. यस. व्यवस्थेनं स्वातंत्र्य द्यावं. ओके. आता आपण म्हणजे शेती हा इतका गहन विषय आहे, त्याच्यातला आपण फक्त एक विषय घेतला की शेतीमधले घटनात्मक प्रॉब्लेम्स आणि त्याचं शेतकऱ्यांना, त्याच्यामुळे शेती या व्यवसायामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या आणि शेतकऱ्यांना फेस करायला लागणारी आव्हान, आता हे तुम्ही इतक्या छान पद्धतीनं मांडलं त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि थँक्यू.